राजेंद्र लॉजची जीर्ण इमारत कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने त्यानंतर आता मनपा प्रशासनाने जुने व शिकस्त इमारती पाडण्याची कारवाई सुरू केली आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सोमवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन रोजी शिकस्त झालेल्या इमारतीबाबत पदनिर्देशित अधिकारी यांचा आढावा घेतला या बैठकीत एकूण बत्तीस इमारती ह्या सिवन्या घटकात मोडणाऱ्या आहेत या इमारती मनुष्यविरहित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले माननीय न्यायालयाकडे दाखल असलेले प्रकरण संपूर्ण तपासून याप्रमाणे निर्णय घेण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले झोन क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक शिकस्त इमारती आहेत प्रभात चौकातील पडलेल्या इमारतीची पाहणी आयुक्तांनी केली व सदर ठिकाणच्या इतर दुकाने सील करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले ज्या शिकस्त किंवा धोकादायक इमारतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम दोनशे पासष्ट व दोनशे अडुसष्ट नुसार नोटीस बजावण्यात येऊन कार्यवाही करण्याचे सूचित केल्यावरही अद्यापही कार्यवाही केली नसल्यास व यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याकरिता इमारत मालकास भोगवटदार यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल सीवन या प्रकारात मोडणाऱ्या इमारतींमधील नागरिकांनी त्वरित सदर इमारत खाली करून सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे